अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या मार्गदर्शनात आज राष्ट्रवादी काँग्रेसने विविध पेट्रोल पंपांवर निदर्शने करून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। गेल्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे। या दरवाढीच्या विरोधात चाळीसगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसने जयशंकर पंप येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल के दाम कम हुए की नहीं हुए, खिसे में पैसे बचने लगे या भाषणाच्या ध्वनिफितीचा पेट्रोल पंपावर साऊंड सिस्टीमद्वारे वारंवार रेकॉर्डिंग वाजवण्यात आल्या। त्यामुळे पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांची चांगलीच करमणूक झाली। या गमतीदार आंदोलनामुळे पेट्रोल व डिझेल भरणारे वाहन चालक यांनी स्वतःहून उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे सरकारच्या विरोधामध्ये जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया आंदोलनात उमटल्या। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। सरकार होतं तेव्हा 70 रुपये पेट्रोल झालं, तेव्हा मीडियावाल्यांनी इतकं उतरलं, इतकं आंदोलन केले रस्त्यावर, आणि आज 110 रुपये पेट्रोल मीडिया सुद्धा कुठे आहे? म्हणजे याचं काही हेच नाही ना, कोणी बोलायलाच तयार नाही राहिले। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोर वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।